सर्वोदय शिक्षण मंडल चंद्रपुर के संचालक अध्यक्ष पूर्व केंद्रीय वित्त राज्य मंत्री चंद्रपुर भूषण स्वर्गीय शांताराम पोर्टदू के इनके तृतीय पुण्य स्मरण मौके पर रक्तदान साथी व्याख्यान कार्यक्रम का आयोजन सरदार पटेल महाविद्यालय में किया गया। सर्वोदय शिक्षण मंडल चंद्रपुर के संस्थापक अध्यक्ष पूर्व केंद्रीय वित्त राज्य मंत्री चंद्रपुर भूषण स्वर्गीय शांताराम पोर्टदू थे। इनके तृतीय पुण्य स्मरण मौके पर गुरुवार आदरांजलि कार्यक्रम का आयोजन सरदार पटेल महाविद्यालय में किया गया। सामाजिक बांधिल की यह शांताराम पोर्टदू थे इनके जीवन का अविभाज्य घटक था। इस मौके पर रक्तदान शिविर साथ के डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा मुख्य सलाहकार कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था कराड इनके व्याख्यान का आयोजन भी किया गया। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर पूर्व सांसद नरेश बाबू पुगलिया थे। इन्हें के साथ विधायक किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचरलावार, कमल स्पोर्टिंग क्लब के रघुवीर अहिर आदि की समय मौजूदगी रही। कार्यक्रम स्थल पूर्व सांसद नरेश बाबू पुगलिया इनका आगमन हुआ। सर्वप्रथम रक्तदान शिविर की शुरुआत हुई। रक्तदाताओं ने बड़ी संख्या में शामिल होकर रक्तदान कर इस कार्य में अपना अमूल्य सहभाग दर्शाया। तत्पश्चात कार्यक्रम स्थल श्री पुगलिया इनका आगमन हुआ। कार्यक्रम की शुरुआत हुई। इस समय सर्वोदय शिक्षण मंडल चंद्रपुर के संस्थापक अध्यक्ष पूर्व केंद्रीय वित्त राज्य मंत्री चंद्रपुर भूषण स्वर्गीय शांताराम पोर्टदू के इनकी प्रतिमा को पुष्प अर्पण कर श्री पुगलिया ने उन्हें भावपूर्ण आदरांजलि दी। साथ ही इस समय उपस्थित सभी ने स्वर्गीय शांताराम पोर्टदू के इनकी प्रतिमा को पुष्प अर्पण कर भावपूर्ण आदरांजलि दी। तत्पश्चात कार्यक्रम दौरान पूर्व सांसद नरेश बाबू पुगलिया इनके हाथों उल्लेखनीय कार्य करने वालों का सत्कार किया गया। सत्कार समारोह बाद मान्यवरों ने अपने अपने विचार व्यक्त किए। कार्यक्रम में सरदार पटेल महाविद्यालय के प्राचार्य शिक्षक वृंद और नागरिकों की उपस्थिति रही। सोळा वर्षाच्या पेक्षा जास्त काळ त्यांनी भारतातील संसदेमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले। देशाचे अर्थ राज्यमंत्री म्हणून त्यांनी आपली कामगिरी केली आणि त्यापेक्षाही मोठं काम चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा हा त्यांचं निर्वाचन क्षेत्र आणि त्या निर्वाचन क्षेत्रातील लोकांनी चारदा 1985 ते 1996 पर्यंत त्यांना निवडून दिलं। तर या जनतेची परतफेड आपण कसे करायची, त्यांनी भरभरून आपल्याला जे मतदान केले आहे त्यानिमित्ताने त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक भरीव काम केलेलं आहे। आणि आज आपण पाहतो की सरदार पटेल महाविद्यालय हा विदर्भातील एक नाव लौकिक विद्यालय आहे, महाविद्यालय राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज याला एक नाव लौकिक होतं, पण मंदाकाळ 2 वर्षाचा थोडा वाईट गेला। परंतु आता आईनपाटी सारखे त्या संस्थेमध्ये अध्यक्ष म्हणून आलेले आहेत आणि त्यांना प्रत्येक अनुभव आहे आणि अनुभवासोबत लक्ष्मीजी त्यांच्यावर प्रसन्न आहे। मधामध्ये प्राध्यापक असो किंवा टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ असो, अर्थकारणाच्या अडचणीमुळे ते सर्व अडचणीत आले होते। परंतु मला खात्री आहे की आईनबाकीच्या अडचणीतून अवश्य मार्ग काढले। कन्याका नागरिक बँकेचे एक सफल अध्यक्ष म्हणून त्यांनी एक मोठी कामगिरी केलेली आहे। मित्रांनो, समाजकारणातून राजकारणात येणारे मी पुष्कळ पाहतो, परंतु राजकारणातून समाजकारणात जाणारे शांतारामजी एक वेगळी असली होती। त्यांनी 1980 खासदार झाल्यानंतर 2 एकरपेक्षा जास्त या जागेवर त्यांनी मोठी वास्तू निर्माण केली आणि 8,000 करोड विद्यार्थी तर शिक्षण घेत आहे। प्री युनिव्हर्सिटी पासून तर पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत अनेक कोर्सेस त्यांनी आणलेले आहेत। मित्रांनो, आम्ही जेव्हा स्टुडंट होतो
त्यावेळेला जनता कॉलेज एकमेव कॉलेज जिल्ह्यामध्ये होतं आणि चंद्रपूर गडचिर जिल्हा हा एक होता. वणी कागदनगर पासून ब्रह्मपुरी पासून सगळे लोक शिक्षणाकरता जनता कॉलेजमध्ये येत होते. ती उणीव शांतारामीच्या रूपाने त्यांनी भरून काढलेली आहे. आपला स्वतःचा राहतं घर त्यांनी या कामाकरता सुरुवातीला दिलं. स्वतः भाड्याच्या घरात गेले त्यामुळे त्यांच्या सुद्धा काही नाराजी होत्या की आपला एवढा मोठा वाडा सोडून आपण भाड्याच्या घरात जातो. परंतु त्यांनी सुद्धा पूर्ण साथ दिली आणि आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये लॉ कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, गडचिरोलीचे इंजिनिअरिंग कॉलेज असेल, सरदार पटेलमध्ये अनेक कोर्सेस, प्रोफेशनल कोर्सेस आपल्याला माहिती दिलेली आहे. दीक्षितजीने 1969 या कॉलेजची सुरुवात झाली आणि आज ते हयात नाही. परंतु त्यांनी लावलेला हा रोपट आज विशाल वृक्ष झालेला आहे. त्यांची आठवण म्हणून आपली सुरुवात केली आणि आपला आशीर्वाद दिला म्हणून ही संस्था आजही शांतारामजींनी जो मार्ग दाखविला त्या मार्गावर सुरू आहे. भरत मला आज दिसत नाही आहे इथं, परंतु भरतने आपली चांगली कामगिरी सुरू केलेली आहे आणि माझी खात्री आहे की जे सिनियर लोक आहेत शांतारामजींचे सहकारी आहे जुने त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनामध्ये भरतसुद्धा आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक लहानशी सूचना मी करू इच्छितो. मी येताना पाहिलं की एक लिंबाचे झाड आपण लावलेलं आहे. त्या झाडाला फूल हा माला वगैरे अर्पण करू मला वाटते या निमित्तानं आपण लावलं असेल. तर झाड लावलं ठीक आहे, परंतु एक नवीन पिढीला राजकारणातून समाजकारण करणारा व्यक्ती या देशातील हजारो विद्यार्थ्यांचे भलं करण्याकरता त्यांची शिक्षणाची सोय करण्याकरता ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत ज्यांनी सोय केली त्यांचा एक पुतळा या परिसरामध्ये आपण लावला पाहिजे. आणि जेणेकरून जे विद्यार्थी आज 50 वर्षानंतर येतील तर त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे की हे जे संस्थापक कोण होते, एवढं मोठं मोठं वृक्ष कोणी लावलेलं आहे. आणि माझी खात्री आहे की आपण संस्थेतर्फे आणि संस्था जर तयार नसेल तर शिक्षक वर्ग टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आहे त्यांच्यातर्फे आपण हे लावावं. त्यामध्ये आमचं जे काही सहकार्य आपल्याला लागत असेल आम्हीसुद्धा सहकार्य करू. आणि आजच्या या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे. राजकारणात मतभेद असतात, मनभेद असू नये. आमची शांतारामजी सोबत 85 नंतर काही मतभेद झाले होते, परंतु ती शुल्लक बाब आहे. लहान लहान गोष्टीवर लक्ष न देता आपण या शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव कार्यक्रम करण्याकरता आणि आयुक्तवर्गीला माझी विनंती आहे की मेहरबानी करून राजीव गांधीजींच्या नावावर जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याला बंद होऊ देऊ नका. त्याची भरभराट करा, त्यांना पूर्ण सहकार्य करा. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. धन्यवाद. खरं की शांतारामजींच्या बद्दल वेदप्रकाशजींनी सांगितलं, यापूर्वीच्या व्यक्त्यांनी सांगितलं, शांतारामजी ज्याला जसे दिसले जसे भावले तसे ते लोक या ठिकाणी व्यक्त झाले. परंतु मी मात्र एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो. शांतारामजीच्या बद्दल एकाच वाक्यामध्ये बोलता येईल, द ग्रेटनेस ऑफ दिस मॅन वॉज हिज सिम्प्लिसिटी. साधेपणा हाच त्या माणसाचं मोठेपण होतं. मी या ठिकाणी नम्रपणे या ठिकाणी माझ्या राजकीय संघर्षाच्या काळामध्ये वेदप्रकाशजी जब मैं कभी मेरे मन में आता था राजनीति में कुछ इधर उधर होती थी तो मैं शांताराम जी के पास में जाके बैठता था. आणि त्यानंतर त्यांच्याकडे बसल्याच्या नंतर एखाद्या आपण संत पुरुषा सांगतो, तुम्ही सांगितलं की राजकारणामध्ये अनेक संतांचा प्रवेश आहे, पण राजकारणामध्ये जाऊन संत प्रवृत्ती जोपासणारे शांतारामजी होते. आणि त्यांच्याजवळ गेल्याच्या नंतर एक विलक्षण असा आनंद, आत्मिक समाधान त्या ठिकाणी म्हणायचे वाटायचे. आणि हे खरं की शांतारामजींच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार आले. मी अनेकदा त्यांच्या काही काही प्रसंगांबद्दल मी त्यांना विचारायचो तर त्यांनी ते सांगायचे किशोर होत असते ती गोष्ट. आणि त्यावेळेस
मला अटलजींची कविता एक नेहमी आठवते जी माणसाच्या जीवनामध्ये लागू असते. ते नेहमी मला मला आवडती माझी कविता आहे. क्या हार में क्या जीत में किंचित भी नहीं भयभीत में कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही हार नहीं मानूंगा वरदान नहीं मानूंगा. ही गोष्ट माणसाच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये लागू होते. आणि शांतारामजींच्या बद्दलच शांतारामजींच चंद्रपूरवर न संपणार शेवटा अनेक राजकारणी होती झाले आहेत. त्यांच्या जो सत्ते केंद्र सत्ता येत असते काही कालावधीसाठी येत असते पुन्हा कुणीतरी येत असते परंतु आपल्याला जे मिळालं आहे ते समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत जसं अंत्योदयची कल्पना त्यांच्या मनातून राहिली असं सर्वत तर या चंद्रपूर मध्ये विशेष असं योगदान त्यांनी या चंद्रपूरचा शैक्षणिक दर्जा कसा उंचावता येईल गरिबांची मुलं कशी शिकता येईल यासाठी मोठमोठ्या शिक्षण संस्था काढल्या. सर्वोदय शिक्षण मंडळाद्वारे संचालित सरदार पटेल महाविद्यालय हे डीम युनिव्हर्सिटी होण्यासारखं स्वतःची ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी होऊ शकते इतकी मोठी संख्या. राजीव गांधी महाविद्यालय राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज ज्याचा चंद्रपूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये मोठं झालं अशा मोठ्या संस्था निर्माण केल्या नावारूपाला आणल्या आणि एवढं करत असताना या संस्थांच्या माध्यमातून कधी कधी आपलं स्वतःसाठी त्या काकांचं काम अतिशय वेगळं होत आणि मला ज्यावेळेस काकांनी राजकारणातून त्यांनी रजा घेतली आणि त्यावेळेसच मी सूर म्हणून चंद्रपुरात आले त्यामुळे मी काकांना कधी राजकारणी ही कधी बघितलंच नाही. काका आमच्या शेजारी आमच्या घरासमोर राहायचे आणि मी त्यांना नेहमी काकाच म्हणायचे. काकांकडे पाहिलं कीच अतिशय असं वाटायचं की किती साधं सुंदर असं सरळ त्यांचं व्यक्तिमत्व. ते कधी केंद्रीय मंत्री होते असं त्यांचं कधी फाटच नव्हतं. अतिशय साधे. ज्यावेळेस त्यांच्याकडे आम्ही जायचो त्यांचा बगीचा खूप सुंदर होता. आम्ही त्यांच्याकडे पहिले सर्वात प्रथम फुलं तोडायला जायचो. आमची शारदा देवी बसायची तर मी साई मंदिरासमोर आमची शारदा देवी बसायची तेव्हा मी काकांना फोन करायची की काका आमची देवी बसलेली आहे तर ठीक आहे ना बेटा तुला वर्गणी पाहिजे असेल तर ऑफिसमध्ये जा. पण मी म्हणायची नाही काका मी ऑफिसमध्ये नाही जाणार मी तुम्ही असतानाच येईल. कारण काका जेव्हा असायचे तेव्हा वर्गणी खूप मोठी मिळायची आणि ऑफिसमध्ये गेल्यावर तेवढी म्हणावी तेवढी वर्गणी मिळायची. म्हणून आम्ही काका असतानाच वर्गणी मागायला जायचो आणि काकांचा हा साधे सुद्धापणा अतिशय भावत होता. जसं ते शांताराम त्यांच्या नावात होत तसेच ते काका होते. ज्यावेळेस काका आम्हाला बोलवायचे आणि आम्हाला आमच्याशी गप्पा मारायचे आम्हाला खूप आनंद होतायचा. मी त्याला मी नेहमी म्हणायचे की काका तुम्ही केंद्रीय मंत्री होता पण तुमच्याकडे पाहून असं कधी वाटत नाही. तर म्हणायची काही मंत्रीला काय शिंग असतात का असं आणि आम्ही जेव्हा गप्पा म्हणायचो होतो तेव्हा काकांना नेहमी म्हणायचं की काका तुम्ही तर म्हणायचे की नाही नाही तू पण राजकारणात जाऊ शकते बरं असं काही तू पण जाऊ शकते आणि मला पण कधी ना पूर्ण भविष्य तो वाटलं नाही की मी राजकारणात जाईल. आणि मी जेव्हा महापौर झाली नगरसेवक झाली तर पहिले मी काकांना भेटायला गेली. काका खरंच तुम्ही बोललेले शब्द खरे झाले. मला पण असं कधी वाटलं नाही की मी राजकारणात जाईल आणि काका नेहमी म्हणायचे बघ मी म्हणून आणि त्याच्यानंतर मी महापौर पहिल्यांदा ज्यावेळेस झाली तर काकांनी मला त्यांच्या प्रत्येक शाळेच्या कार्यक्रमाला तुम्हाला आवर्जून बोलायचे आणि म्हणायचे की तू दोन शब्द बोल तुला सवय होती तू स्टेज ज्यावेळेस तू पहिल्यांदा सुरुवात करेल तेव्हाच तुला स्टेजची सवय होईल दोन शब्द बोलायची सवय. काका नेहमी मला असे खूप छान गाण्याचे करायचे. परम श्रद्धेय शांतारामजी पोटदुखे इनके तृतीय पुण्य स्मरण व्याख्यान के माध्यम से मेरी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करने का परम सौभाग्य आपने दिया. मैं आदरणीय काकू साहेब का और सर्वोदय शिक्षक मंडल के समस्त पदाधिकारियों का ऋणानुबंध व्यक्त करना चाहता हूं और अपनी विनम्र श्रद्धांजलि आदरणीय शांताराम जी के चरणों में अर्पित करना चाहता हूं.
मैं तमाम पूर्व वक्ताओं से सहमति व्यक्त करते हुए कि कायनात वक्त की रेत पर अपने कदमों को निशानों को प्रतिपादित करने के लिए नहीं, समाज के अंतर्गत केवल मूर्धन्यता को प्राप्त करने के लिए नहीं, समाज के अंतर्गत केवल एक प्रतीकात्मक निर्मिति की आधारशिला पैदा हो इसके लिए नहीं, पर समाज के अंतर्गत चेतना का स्फुल्लिंग नए सिरे से पैदा हो, समाज दिग्दर्शित हो, समाज का दिशा